मला माहित होतं तुम्हाला हे अजिबात आवडणार नाही, तुम्ही सगळे असंच मला म्हणणार, पण अहो काय काळजी करू नका, 70 लाख कुठेच गेले नाहीत, सगळं घरातल्या घरातच आहे. हा आणि राहता राहिला विषय घराचा, आजी तुला हे घर विकायचं होतं आणि मला रमाला काहीतरी गिफ्ट द्यायचं होतं. अरे पण म्हणून काय घर नावावर करशील? मग काय हरकत आहे, आपल्याकडे हाच तर प्रॉब्लेम आहे. आपल्याकडे ना घर कधीच बाईच्या नावावर करत नाही, नेहमी पुरुषाच्या नावावर असत. आणि दुर्दैवानी जर तो घरातला करता पुरुष गेला. अक्षय काय बोलतोयस तू मूर्खासारखं? नाही नाही मी प्रॅक्टिकली बोलतोय. आपल्या घरची परिस्थिती वेगळी आहे, आपल्याकडे असं कोणी नाहीये की मला मला त्रास देईल, मला आपल्या ह्या कुटुंबापासून लांब करेल. सो उद्या दुर्दैवानी माझं काही बरं वाईट झालं. काय बोलताय? तर रमा तू एकटी पडायला नकोस, तुला तुझी एक हक्काची जागा आहे, एक हक्काचं घर असायला हवं, म्हणून हे घर. आपण कसे सगळे एकत्र आजीच्या नावावर असलेल्या प्रभात रोडच्या घरी राहतो, तसं आता हे तुझं घर. खर तर मला वाटत प्रत्येक पुरुषानं त्याचं घर त्याच्या बायकोच्या नावावर करायला हवं. जेव्हा आजी तू म्हणालीस ना की तुला गावची घर विकायची आहेत, तेव्हाच माझ्या डोक्यात ही सगळी चक्र सुरू झाली. मी की म्हटलं जर आजीला हे घर विकायचं तर मग मीच का घेऊ नये, पैसा आणि घर दोन्ही आपल्याचकडे राहील. म्हणून मी तुझ्याकडून रमासाठी हे घर विकत घेतो आणि तुला तुला खूप उत्सुकता होती ना मी तुला काय गिफ्ट देतो हे काय गिफ्ट देतोय. हे आहे तुझं गिफ्ट. मला नकोय हे घर, मी नाही देऊ शकत खरंच. असं काय करतेस, तुझा अजूनही विश्वास नाहीये का? हे बघ, हे बघ, इथे तुझं नाव लिहिलंय. मी नाही घेऊ शकत हे घर.